ट्रॅव्हल विथ कांचन. तर तुम्ही माझ्या चॅनलवर चिकन, मटन, नॉनव्हेज, व्हेज या पण भरपूर साऱ्या रेसिपीज बघितल्या, ब्रेकफास्ट रेसिपीज बघितल्या, त्यानंतर खानदेशी फूडच्या रेसिपीज बघितल्या. खूप साऱ्या खानदेशी रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करते, पण आतापर्यंत मी पनीरची रेसिपी शेअर नव्हती केली, कारण इकडं चायनामध्ये मला पनीर भेटत नव्हतं म्हणून पनीरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर नव्हती करतायत. बट आता एका शॉपमध्ये मला पनीर मिळालं आहे आणि आज मी तुमच्यासोबत पनीरची रेसिपी शेअर करणार आहे, जी देखील खूप पनीर हेल्दी असतं तुम्हाला तो सगळ्यांना माहितीच असेल. आणि जे नॉन व्हेजिटेरियन नाही आहेत, जे व्हेजिटेरियन आहेत त्या लोकांसाठी तर पनीर हा बेस्ट ऑप्शन असतो. म्हणजे पाऊण चार म्हणू द्या किंवा पाहुणे आले असतील तर त्यांचा घरी बनणारा पनीर हा खास मेनू असतो. म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत पनीरची रेसिपी शेअर करूया. तर आज मी बनवणार आहे पनीर बटर मसाला आणि त्यासोबत लच्छा पराठा. तो खूप छान लागतो पनीर बटर मसाला आणि लच्छा पराठ्याचं कॉम्बिनेशन. तर चला आज तुमच्यासोबत मी शेअर करते पनीर बटर मसाला मी बनवणार आणि आमच्या आई माझ्या सासूबाई बनवणार आहेत लच्छा पराठा. त्या खूप छान लच्छा पराठा बनवतात. तर चला आता रेसिपी बघूया आणि आम्ही तर एन्जॉय करू, तुम्ही पण करा. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर माझ्या चॅनलवर अवेलेबल असलेल्या खूप साऱ्या रेसिपीजचा आनंद घ्या. खानदेशी, व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, ब्रेकफास्ट रेसिपी सगळ्यात काही अवेलेबल आहेत आणि त्याबरोबर चायनाचे ट्रॅव्हल व्हिडिओजचा पण. तर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास माझा व्हिडिओला लाईक देखील कराल, कमेंट करत राहा माझ्या व्हिडिओला. तर आज आई लच्छा पराठा बनवत आहे, एकदम मस्त लच्छा पराठा बनवत आहे. आई मागच्या वेळेस बनवला होता, खूप छान झाला होता म्हणून म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी नक्की शेअर करू. छान सॉफ्ट लुसलुशीत बनवून होतं तो त्यांची ही रेसिपी. बघूया आज काय काय लागतं सांगा. या मैदा एक वाटी का? एक वाटी मैदा म्हणजे जेवढ्या बनवायच्या आहेत त्याच्या अंदाजाने. ड्रॉअरला ठेवलंय. चवीनुसार त्या पराठ्याला जसं लागेल तसं. एक चमचा साखर, टेबल स्पून, अर्धा चमचा साखर. या आधी आपण भिजवून ठेवतोय ना येवायला, मुरायला. मिक्स करून घ्यायचं आणि मग दूध टाकून भिजायचं का? कोमट दुधामध्ये कमी झालं तर मग पाणी पण वापरू शकतो. कोमट कोमट दूध किंवा कोमट पाणी. थोडासा अर्धा चमचा सोळा घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडस गरम पाणी घालायचं आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. दुधाने सॉफ्ट होतं का? मग जसं लागेल तसं भिजायचं. हां, थोडं थोडं टाकायचं भिजायचं. पोळीला भिजवतं तसं कमी भिजवायचं. हां हां, पोळीसारखा गोळा बनवून घ्यायचा, पोळ्यांना जसं दिसतं तसं. थोडं 15 मिनिटासाठी मग याला बाजूला ठेवायचं असतं. लागेल तसं थोडंसं गरम पाणी पण ॲड करायचं भिजायला. थोडंसं तेल लावून गोळा असं पॅक करून घ्यायचा आणि त्याच्यावर ओला कपडा लावून किती 15-20 मिनिटासाठी अर्धा तासासाठी जास्तीत जास्त असं झाकून ठेवायचं. आता पीठ मुरेल, छानपैकी सॉफ्ट होईल तोपर्यंत आपण आता पनीर बटर मसाला बनवून घेऊया. तर आता करी बनवण्यासाठी मी हे इथे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे, 1 इंचाच्या आसपास अद्रकचा तुकडा, 2 ते 3 लाल मिरच्या, असे 9 ते 10 काजू,
त्यानंतर हे आहेत गरम मसाले, खडे मसाले, 4 इलायची, 2 लवंग, 1 फूल, 1 मोठी इलायची, हे ते काय म्हणता याला दालचिनी, आणि हे टोमॅटो. तर बटर मसाल्यामध्ये टोमॅटो मेन असतात, त्यामुळे जास्त टोमॅटो असले की जास्त छान चव येते. तर माझ्याकडे हे मोठे टोमॅटो आहेत म्हणून मी 2 घेतले, तुमचे छोटे असतील तर तुम्ही 3 टोमॅटो घ्यायचे. पनीर बटर मसाला आहे म्हणजे बटरचा भरपूर सारा यूज होणार, कारण बटरनेच टेस्ट येते खरी. थोडस यामध्ये तेल टाकू म्हणजे तो बटर जळणार आहे. यामध्ये सगळ्यात आधी घालायचे गरम मसाले, खडे मसाले, त्यानंतर कांदा, कांदा बारीक चिरून घेतला आहे, त्यानंतर या लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, 1 काजू, 3 टोमॅटो, 2 टोमॅटो तुमच्या अंदाजाने छोटा मोठा जसा असेल तसा, थोडा वेळ शिजू द्यायचं, छान टोमॅटो सॉफ्ट होऊन जातील. मग याची आपण मिक्सरमध्ये बारीक प्युरी करू. तोपर्यंत मी इकडे पनीरचे तुकडे करून घेते. तर आता याच्यामधून जे काही खडे मसाले हे काढून घ्यायचे, नाहीतर ते पचवत जातील आणि मिक्सरमध्ये थोडा प्रॉब्लेम पडेल. तर आता या मिश्रणाला थोडं थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरमध्ये टाकून द्यायचं. याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही पण घालायचं आहे, याच्याने छान चव येईल. थोडंसं पाणी आणि याची आता मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची. तर आता भाजी बनवण्यासाठी हे टाकलंय बटर, थोडस तेल, नंतर पुन्हा बटर टाकू त्यासाठी थोडं एवढं, यामध्ये टाकायचं जिरं, हे मसाले, 2 लवंग, 2 काळी मिरी, 1 तेजपान, त्यानंतर ही काश्मीरी लाल मिरच 1 चम्मच, थोडा अर्धा चम्मच धनेपूर मसाला, 1 चम्मच यामध्ये आपण जे आता प्युरी केली आहे टाकून घ्या. याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार, थोडीशी साखर टाकायची, थोडं स्वीट टेस्ट पण आली पाहिजे, आंबट गोड. याला अशी छान थोडीशी उकळू द्यायचंय, गतकी द्यायची, म्हणजे ही जी प्युरी आहे ही छान शिजून जाईल. आता ही झाली बऱ्यापैकी शिजून, तर आता हिच्यामध्ये आपण कट केलेले पनीर टाकू. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आता यामध्ये 1 ते 2 चमचे क्रीम घालायचंय, फ्रेश क्रीम, आणि ही थोडीशी कसुरी मेथी. कसुरी मेथीने खूप छान चव येते, त्यामुळे हिला स्किप नाही करायची. त्यानंतर अगदी थोडासा गरम मसाला, मिक्स करून घ्यायचं. थोडं 5 मिनिटं राहू द्या आणि मग झाली तयार भाजी, पनीर बटर मसाला भाजी झाली. थोडीशी कोथिंबीर वरून टाक,
आणि रेडी झाली आता ही पनीर बटर मसाला आपला. थोडस लास्टला आपण अजून बटर टाकू, छान पैकी मेल्टून जाईल. अर्धा तासानंतर, एक तास झाला ना, हा अर्धा पाऊण तास झाला, सॉफ्ट झालं ना, फुलून पण जात थोडस सोळा टाकल्यामुळे. गोळे करून घ्यायचे आता असे चाकूने. मोठे झाले गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आता याचे, लाटून नंतर गोल करून परत 15 मिनिटं ठेवायचे. अच्छा, म्हणजे अजून एक स्टेप यायला, अजून ठेवायचं आहे 15-1 मिनिटासाठी. असे हाताने आधी गोल 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 मध्ये गोळा करून लाटायचे. हां, तर तुपला मग त्याला असं गुंडाळी करून. लाटून 15 मिनिटानंतर मग ते लाटायचे. आता एक एक गोळा घेऊन लाटून घ्यायचा आहे पहिले. तूप लावायचं मध्ये लाटताना थोडं थोडं. तूप लावून घ्यायचंय ब्रशने लाटल्यानंतर, मोठा मोठी पोळीला. चिरा पाठवून घ्यायचा असं चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचे असे रेषा मारून मारून पट्ट्या पट्ट्या. एक एक पट्टीला गोल गोल तिथंच गुंडाळत जायचं, म्हणजे पूळ छान तयार होतील याच्याने पराठ्याला लेअर लेअरने. प्रेस करून द्यायचे थोडं जवळजवळ त्या पोळला. आता राऊंड राऊंड करणार काय तर ओके, अशा रीतीने गाठोड्यासारखं बांधून घ्यायचं सर्व असंच करून घ्या. आणि 10-15 मिनिटासाठी ठेवायचे असे प्रत्येकाचे गोळे असे बनवून घ्यायचे आणि याला 15 मिनिटासाठी पुन्हा एकदा झाकून ठेवायचे सगळे गोळे.
हलगत लाटायचा पोळीसारखं लाटून घ्यायचं. काढून घे. बारीक लाटायचा है ना. थोडस जाडसर ठेवलं तरी चालतं. फरक म्हटलं की जाडच येणार. हां थोडा जाड थोडा बारीक मीडियम. याला तूप टाकून टाकून दे. चमचा पाहिजे का? गॅस गॅस कमी होता का जास्त होता? कमीच होता. जास्त होता म्हणून कमी. तूप टाकायचं मस्त पराठ्यावर दोघं साईडने भाजून घ्यायचं छान. तव्यावरून काढला की असं हाताने त्याला हे करून घ्याय फोडून घ्यायचं आणि मग असं लेअर लेअर दिसतात छान. हे बघा भरपूर सारे लेअर्स आले मस्त मोकळा होत आहे प्रत्येक. मस्त खरपूस भाजला गेला पाहिजे छान दिसतो. लेयर्स दिसतात. हा एक एक लेयर्स दिसते मस्त पैकी अशी राऊंड राऊंड मध्ये गोल 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 फिरलेली लेयर्स दिसते मस्त मोकळी करून अशी. असं चारही बाजूने मोकळं करून घे. असं मस्त लच्छा पराठा बनवून तयार होतो खूप सारे छान लेअरचा आणि खायला एकदम सॉफ्ट चविष्ट आणि मस्त लागतो मस्त नरम नरम. झाले आता सगळे लच्छा पराठा भरपूर सारे लेअर्स सुटलेले सॉफ्ट आणि एकदम टेस्टी असे. आम्ही तर मस्तपैकी जेवण केलं या टेस्टी टेस्टी पनीर बटर मसाला आणि त्याच्यासोबत हा सॉफ्ट असा लच्छा पराठा. आहा तर तुम्ही पण लवकर बनवा पनीर बटर मसाला आणि लच्छा पराठा. आणि कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ, रेसिपीच कशी वाटली लच्छा पराठा आणि पनीर बटर मसालाची, ती पण मला नक्की कळवा कमेंटमध्ये. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.